मित्र हो, आजचा जो विषय आहे हा मुख्यत्वे करून जगाला नवीन दिशा देणाऱ्या भटक्या लोकांबद्दलचा आहे. कोणत्याही समाजात प्रवास करणारा जो व्यक्ती असतो तो त्या समाजात नवीन माहिती, नवीन विचार, नवीन कल्पना, नवीन वस्तू अशा अनेक गोष्टी घेऊन येत असतो. आपल्या मराठीमध्ये एक कविता आहे, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, ही अगदी खरी आहे. आपण जितके देश पाहतो, जितके नवीन भूभाग पाहतो, जितके नवीन नवीन जागा पाहतो, तितकी आपली दृष्टी विशाल होत जाते. जगाबद्दलच्या आपल्या अनेक कल्पना बदलत जातात आणि हे जग किती विशाल आहे, या जगात किती विविधता आहे, ही वसुंधरा किती वैचित्र्यपूर्ण गोष्टींनी भरलेली आहे, याचं नेमकं आपल्याला आकलन होतं. परंतु एक काळ असा होता की जेव्हा या जगामध्ये प्रवास करणं अत्यंत दुष्कर होतं. एका देशातूनच नव्हे तर एका गावातून दुसऱ्या गावात जाणं अत्यंत कठीण होतं आणि म्हणून सर्व व्यवहार पंचकृषीतच होत असत, गावाच्या आसपासच्या भागातच होत असत, हे आपल्याला ऐकून माहिती आहे. अशा वेळेला आपला देश सोडून हजारो किलोमीटर अंतरावरच्या एखाद्या भूभागात जायचं, त्या भागाचा अभ्यास करायचा आणि तिथून नवीन काहीतरी आणायचं, हे त्या समाजामध्ये मोठं अप्रूप होतं. अशाच एका व्यक्तीने सगळं युरोप आणि त्यानंतर सर्व जग बदलून टाकलं. त्याचं नाव होतं मार्को पोलो. याची गोष्ट एवढी रंजक आणि एवढी विविधतापूर्ण आहे की त्यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे द ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलो, त्याचा जवळपास 400 वर्ष सर्व जगावर मोठा प्रभाव राहिलेला आहे. आपण जगाचा शोध का घेतो? सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कोणती असेल तर नवीन ज्ञान, नवीन दृष्टी आणि नवीन विचार प्राप्त करण्यात. जे आपल्याला कालपर्यंत आजपर्यंत समजलं नाही ते त्याचं आपल्याला नेमकं आकलन व्हावं, त्या विचारातून नवीन किंवा त्या ज्ञानातून नवीन काहीतरी आपणही शोधून काढावं, या दृष्टीने जगाचा प्रवास करणं, नवीन जगाचा शोध घेणं अत्यंत आवश्यक असतं. आपल्या देशामधल्या अनेक लोकांनी देशाबाहेर प्रवास केला आणि त्यामुळे या देशाचं नाव, ज्या काळात जगामध्ये कुठेही संस्कृतीचा विकास झाला नव्हता अशा अनेक देशांमध्ये, अशा अनेक भूभागांमध्ये झालं. समुद्र पर्यटनाचा पहिला उल्लेख महाभारतामध्ये आहे, परंतु त्यानंतर मेगॅस्थेनिस आणि त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्याच्या काळात तर मोठी जहाजं बांधली जात होती, याचेही उल्लेख आहेत. अशोकाचा मुलगा आणि मुलगी सिलोनला गेले होते, तर शैलेंद्र नावाच्या भारतीय राजघराण्याचे लोक व्हिएतनाम, कंबोडिया इथे गेलेत, याचे पुरावे म्हणजे अंगकोर वाट सारखं प्रचंड आकाराचं विशाल मंदिर, जावा, सुमात्रा, बोरोबदूर येथील मंदिरं, यावरून वेगळं काही सिद्ध होत नाही तर भारतीयांची दृष्टी, प्रवासाची क्षमता आणि साधनं यांच्यामध्ये किती विकास झाला होता याचंच हे प्रतीक आहे. अर्थात काही कारणामुळे हा भाग सगळ्यात खंडला, त्याच्याबद्दल त्या विचार आपण नंतर करूया. शैलेंद्र घराण्याने जगावर आपला कसा छाप घातला होता याच्याबद्दलही मी नंतर कधीतरी सांगणारच आहे. परंतु या संपूर्ण प्रवासाचा हेतू काय असतो? तर नवीन भूमी पाहिल्यावर आपल्याला नवीन दृष्टी प्राप्त होते, नवीन विचार प्राप्त होतात, जगाबद्दलच्या आपल्या अनेक कल्पना बदलून जातात. याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे एकेकाळी युरोपामध्ये असा समज होता की जिब्राल्टरच्या पलीकडे जगच नाही आहे, अटलांटिक तिथे संपतं, तिथे त्याच्या पलीकडे भूभाग नाही आणि जग तेवढंच आहे. ज्या लोकांनी अटलांटिकचा दुसरा किनाराच पाहिला नव्हता आणि पॅसिफिक महासागराचा कधी प्रवास केला नव्हता त्यांना जगाची कल्पना एवढीच छोटी वाटत होती आणि त्यामुळे त्यांच्या जगाच्या कल्पना विलक्षण संकुचित होत्या, ही वस्तुस्थिती आहे. लक्षात घ्या, ज्या लोकांनी हे जग बदललं अशा 10 लोकांबद्दल आपण थोडक्यात आधी माहिती घेणार आहोत. क्रिस्टोफर कोलंबस आणि त्याच्यानंतरच्या अनेक लोकांनी हे जग बदललं. कशा प्रकारे बदललं? तर अमुंड सेन, मार्को पोलो, त्याच्यानंतर जॉन कॅबॉट, वास्को दी गामा, या सर्वांनीच हे जग बदललं. केवळ जगच बदललं नाही तर जगाचा आकार अत्यंत विशाल आहे याची कल्पना आपल्याला दिली. शोधांचं हे जग कशातून निर्माण झालं असेल, शोधांचं हे युग कशातून निर्माण झालं असेल, तर कोणताही शोध लावण्याकरता, कोणत्याही नवीन भूभागाचा शोध लावण्याकरता, नवीन प्रवास करण्याकरता 3 गोष्टींची आवश्यकता असते. याच्याकरता इंग्रजीमध्ये एक शब्द वापरला जातो, तो आहे सेरेंडीपिटी. ऍक्च्युली खरं सांगायचं तर हा शब्द एका बेटावरून आलेला आहे. त्या बेटाचं नाव खरं सांगायचं तर शरणद्वीप असं होतं.
कदाचित आपल्याला या बेटाचा बद्दल माहिती असून सुद्धा हे नाव मात्र अपरिचित असेल. आज ज्याला आपण श्रीलंका असं म्हणतो त्याचं एकेकाळचं नाव शरण द्वीप असंही होतं. या बेटावरून हा शब्द का आला हे आधी तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेला प्रथमतः अरब व्यापाऱ्यांनी प्रवाशांनी सिलोन सारख्या बेटाला भेट दिली, श्रीलंकेला भेट दिली, त्यावेळेला त्यांना अनेक नवीन प्राणी पाहायला मिळाले, अनेक नवीन वस्तू पाहायला मिळाल्या, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि वनसंपदा पाहायला मिळाली. त्याच्यामुळे त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. ज्या गोष्टी जगात अस्तित्वातच नाहीत असा त्यांचा पूर्ण ग्रह होता, अशा गोष्टी त्यांना पाहायला मिळाल्यात. आणि त्याच्यावरून सेरेंडिपिटी म्हणजे एखादी नवीन कल्पना, एखादा नवीन विचार, एखादा नवीन शोध लावण्याची वृत्ती हा शब्द तयार झाला. जेव्हा आपली मानसिक तयारी असते, जेव्हा आपल्याला शोधक दृष्टी असते आणि जेव्हा आपण कल्पकपणे विचार करू शकतो त्यावेळेला आपल्याला अनेक नवीन गोष्टी सुचतात असाच त्याचा अर्थ आहे. भारतामध्ये विदेशातून अनेक प्रवासी आलेत. ह्युएनत्सांग या चिनी बुद्ध भिक्षूचं आपल्याला कदाचित नाव माहीत नसेल. याचा पुतळा मी स्वतः चीनमध्ये पाहिलेला आहे. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी हा लहानसा मुलगा भारतात आला आणि त्यानंतर जवळपास 20 वर्ष भारतात राहिला. नालंदा, मगध, तक्षशिला सारख्या विद्यापीठांना आणि नंतर हर्षवर्धन नावाच्या महान सम्राटाला त्यांनी भेट दिली. शेकडो नवीन ग्रंथांची रचना करण्याकरता लागणारं साहित्य, तत्वज्ञान त्याची शिदोरी घेऊन तो परत चीनला वापस गेला आणि त्यांनी एक प्रकारे चीनला नवीन बौद्धिक दिशा दिली असं मानलं जातं. त्याच्यानंतरचा फाहियान हाही तेवढाच महान प्रवासी होता. त्यांनी तर भारतातूनच बुद्ध धर्माच्या अनेक तत्वज्ञानावरची विवेचनात्मक पुस्तकं भारतातून नेली, त्याचं चिनी भाषेत भाषांतर केलं. चीनमधल्या झेन तत्वज्ञानाला आधार देणारा खरा फाहियानच आहे आणि त्याच्यामुळे भारताची वैचारिक संपदा किती विशाल आहे याचा जगाला परिचय देखील झाला. युरोपामध्ये वायकिंग नावाच्या साहसी लोकांनी स्वीडन पासून तर अमेरिकेपर्यंत प्रवास केला, इंग्लंडचा शोध लावला, अमेरिकेचा शोध लावल्या, मोठ्या आकाराच्या बोटी निर्माण करण्यात त्यांना यश आलं. आपण जर कधी काळी स्वीडनला गेला तर तुम्हाला अशा प्रकारच्या व्हायकिंग्सच्या बोटींचा एक वस्तू संग्रहालय देखील पाहायला मिळू शकेल. आणि या व्हायकिंगनी जगात मोठ्या प्रवासाची मोठी दिशाच दिली. एकेकाळी न्यू फाउंडलँड ज्याला आपण म्हणतो नवीन शोधलेली जागा, त्यापासून तर अरबांच्या बगदाद पर्यंत फिनलँडमध्ये, रशियामध्ये, ब्रिटन आणि फ्रान्समध्ये आणि आयर्लंडमध्ये आणि आइसलंडमध्ये प्रवास करण्याचं पहिलं धाडस युरोपातून व्हायकिंग लोकांनीच केलं होतं. या काळालाच मुळात एज ऑफ डिस्कवरी, शोधांचं जग असं मानलं जातं. ज्या ज्या लोकांनी नवीन भूमींचा शोध लावला, नवीन जागांचा शोध लावला, नवीन प्रदेशांचा, नवीन देशांचा शोध लावला, त्यामुळे जगाचा एकंदर आकार किती विस्तारलेला आहे, ही पृथ्वी किती विशाल आणि ही वसुंधरा किती वैचित्र्यपूर्ण आहे याचं हळूहळू आकलन जगाला व्हायला लागलं. त्याबद्दलचं कुतूहलच जगाला पुढे नेण्यास कारणीभूत ठरलं. जे प्रख्यात भूमी संशोधक आहेत त्यांच्यामध्ये जर नंबर क्रमांकच लावायचा झाला तर मार्को पोलो, क्रिस्टोफर कोलंबस, सर फ्रान्सिस ड्रेक, वॉल्टर रिले, जेम्स कुक, डेव्हिड लिव्हिंगस्टन आणि रॉबर्ट स्कॉट यांचा उल्लेख करता येईल. अर्थात यासोबत वास्को द गामाचा उल्लेख न करणं हा एक प्रकारचा गुन्हाच होईल, म्हणून त्यांचाही आदराने उल्लेख केला पाहिजे. परंतु यापैकी मार्को पोलो यांच्या चरित्राबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या काळात जहाजांचा आकार अत्यंत छोटा होता, लहान आकाराची जहाजं असल्यामुळे आणि त्याच्यावर विविध सुविधा नसल्यामुळे एका देशातून काय एका बेटावरून दुसऱ्या बेटावर देखील समुद्र पर्यटन करणं अत्यंत कठीण होतं, त्यावेळेला मोठी जहाजं बांधणं आणि या जहाजांच्या माध्यमातून मोठे मोठे दूरवरचे प्रदेश शोधणं याच्याकरता जो प्रयास झाला त्याकरता जी जहाजं बांधल्या गेली त्याला कॅरावेल असं नाव देण्यात आलं. आजच्या घटकेला अशा जहाजांना आपण लहानच म्हणू, पण एकेकाळी जवळपास 150 मीटर म्हणजे 450 फूट लांबीचं एखादं जहाज बांधणं, त्याला उंच आकाराची शिडं लावणं आणि त्या शिडांच्या माध्यमातून प्रवास करणं हे किती साहसी कार्य होतं याची आपल्याला कल्पना येणार नाही. समुद्रात येणारी विविध वादळं, अचानक बदलणारं वातावरण आणि वेगवेगळ्या समुद्राच्या वेगवेगळ्या भागात असणारं वेगवेगळ्या प्रकारचं तापमान, या सर्वांचा माणसाच्या प्रवृत्तीवर, मनोवृत्तीवर किती विपरीत परिणाम होतो हे प्रत्यक्ष समुद्र प्रवास केल्याशिवाय आपल्या लक्षातच येणार नाही. परंतु अशाही काळामध्ये समुद्र पर्यटन करून नवीन देश, नवीन भूभाग जिंकून घेण्याची मनीषा ठेवणाऱ्या या साहसी दर्यावर्दी लोकांनी जगावर किती मोठे उपकार केले याची आपल्याला आज कल्पना येते. तंत्रज्ञानामुळे तर प्रवास नक्कीच सुलभ आणि सुखकर झाला. ज्या क्षणाला अरबांनी युरोपियन लोकांना कंपास म्हणजे होका यंत्राची भेट दिली, नवीन प्रकारच्या नौकानयनाची साधनं उपलब्ध करून दिली,
मोठी जहाजं कशी बांधायची याचं तंत्रज्ञान त्यांना उपलब्ध करून दिलं. आणि तारे, ग्रह यांच्या हालचालीवरून विशिष्ट प्रकारचा समुद्री नकाशा कसा करायचा, अक्षांश रेखांश कसे मोजायचे हे जेव्हा त्यांना सांगितलं, त्यावेळेला युरोपियन लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. युरोपियन लोकांनी केवळ आश्चर्याच्या धक्क्याने ते विस्मित झाले नाही, तर या ज्ञानाचा चतुर आणि चातुर्याने उपयोग करण्यात मात्र ते कधीच मागे राहिले नाही. आणि त्यामुळेच युरोपियन लोकांना मोठं यशही मिळालं. त्यांच्या साहसाचं, धाडसाचं, दूरदृष्टीचं आणि बुद्धीचं आपण कौतुकच करायला पाहिजे. परंतु तरी सुद्धा युरोपियन लोकांचा पूर्वेकडला प्रवास मात्र मर्यादितच होता. 19व्या शतकापर्यंत पूर्वेकडलं जग कसं आहे याच्या काही दंतकथा त्यांना माहिती होत्या, परंतु पूर्वेकडे प्रवास कसा करायचा आणि पूर्वेकडल्या देशातून काय मिळेल याची त्यांना नक्की कल्पना नव्हती. जे काही थोडे थोडे भिक्षू आणि प्रवासी अधूनमधून पूर्वेकडे जात ते आल्यानंतर अशा काही रंजक गोष्टी सांगत, अशा काही वैचित्र्यपूर्ण गोष्टी सांगत की त्यामुळे प्रत्येकाचं कुतूहल चळवलं जात होतं. परंतु हा प्रवास आपण करावा हा विचार मात्र फारच अवघड वाटत होता. साधारणपणे 3000 किलोमीटर प्रवास जमिनी आणि समुद्रातून करायचा, मध्ये चाचे, डाकू, वेगवेगळ्या प्रकारचे दरोडेखोर, जंगलं, वाळवंट हे सगळं पादाक्रांत करून जायचं पण कशा करता? याचं उत्तर अचानक सापडलं. सोनं, पाचू, मौल्यवान रत्न, फर आणि त्यासोबत मसाल्याचे पदार्थ या सर्वांकरता आपल्याला पूर्वेकडे जावंच लागेल. कच्चं मांस किंवा भाजलेलं मांस खाताना ते चवहीन आहे याची कल्पना होती. मग त्याला चवदार करण्याकरता जर आपल्याला काळे मिरे मिळालेत, लवंगा मिळाल्यात, वेगवेगळ्या प्रकारचे इतर मसाल्याचे पदार्थ मिळाले तर आपलं जेवण अधिक रुचकर होऊ शकतं हे प्रत्येकाला कळलं. या काळ्या मिऱ्यांना त्या काळात काळे मोतीच म्हणत असत. आणि मग अशा प्रकारच्या विविध मौल्यवान वस्तू जर आपल्याला मोठ्या प्रमाणात हव्या असतील तर व्यापाऱ्याला पर्याय नाही, साहसाला पर्याय नाही याची त्यांना जाणीव झाली. आणि एक दिवस 1260 साली दोन बंधू निकोलो आणि माफियो यांनी व्यापाराकरता दूर देशी जाण्याचं ठरवलं. खरं पाहिलं ते क्रिमिया नावाच्या बेटापर्यंतच जाणार होते. ते क्रिमिया नावाच्या बेटापर्यंत गेलेत. इथून लागणारी मोठी नदी म्हणजे वोल्गा. परंतु अचानकच क्रिमिया भागामध्ये गृहयुद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये आपला जीव जाऊ नये, जीव वाचवला पाहिजे याच्याकरता घाईघाईनी त्यांनी मिळेल त्या मार्गाने पुढे जाण्याचं ठरवलं आणि ते बुखारा नावाच्या शहराला आले. या शहरामध्ये व्यापार करीत असतानाच त्यांना पूर्वेकडल्या मार्गांचा आणि तेथील धनसंपत्तीचा मोठा साठा आहे याची माहिती मिळाली. मग आपण थोडंसं साहस करून पुढे जायला काय हरकत आहे असं त्यांना वाटलं. त्याला बुखारा शहराचा राजा होता अलाबू नावाचा. त्यांनी त्यांना म्हटलं तुम्ही माझे दूत म्हणून जा, परंतु गोबी नावाचं प्रचंड वाळवंट पादाक्रांत करून ओलांडून जायचं कसं हा प्रश्न होता. असं असताना सुद्धा या दोन बंधूंनी राजाने दिलेल्या साह्या मदतीच्या साह्याने आणि मिळालेल्या 14 उंटांच्या साह्याने पुढे प्रवास करायचं ठरवलं आणि अचानकच ते पुढे निघाले. त्यावेळेला त्यांच्या मनातही नव्हतं की आपण कुठे पोहोचणार आहोत. ते ज्या भागात पोहोचले त्याचं नाव तो क्वेथा आहे. त्याला नंतर नाव मिळालं इटालियन भाषेत कॅथी. आपण आजही कॅथी पॅसिफिक नावाच्या विमान सेवेचं नाव ऐकलं असेल. ज्याला आपण आज चीन म्हणतो त्याचं त्या काळातलं नाव क्वेथा आहे. क्वेथा नावाचा चीन मधला एक प्रांत होता, त्यावरून ही जागा ओळखली जात होती. आणि मग सर आवाज येत नाही.
एक मिनट प्लीज. यस सर, थैंक यू. हाँ, स्पीकर जोड़ा है सर. मार्कोपोलो होता तरी कोण? त्याचा जन्म 1254 मध्ये व्हेनिस शहरात झाला. त्याचे काका आणि वडील हे दोघेही व्यापारी होते. जेव्हा 2 वर्षाचा होता त्याच वेळेला वडील आणि काका व्यापाराकरता निघून गेले आणि जेव्हा मार्को 13 वर्षाचा होता तेव्हा ते वापस आले. मार्कोनी आपल्या लहानपणापासूनच, अगदी 12-13 वर्षाचा असतानापासूनच, पूर्वीच्या जगाबद्दलच्या अनेकविध अत्यंत रम्य, रोचक, रोमांचक आणि साहसाच्या दंतकथा आपल्या काकांकडून, वडिलांकडून ऐकल्या. कल्पना करा, एखाद्या लहान मुलावर अशा गोष्टींचा काय प्रभाव होत असेल. दररोज त्याला स्वप्न पडत होती, एक दिवस मी चीनला जाणार, कॅथीला जाणार, कुबलाया खानला भेटणार, तिथल्या नवीन नवीन गोष्टी पाहणार, आशियातल्या वेगवेगळ्या प्रांतांना, राज्यांना भेटी देणार, आपल्या जगापेक्षा वेगळं असणारं हे जग पाहणार. आणि दररोज ही स्वप्न पाहत असतानाच अवघ्या वयाच्या 17व्या वर्षी या व्यापाराच्या मुलाला पूर्वेकडे जाण्याची वडिलांबरोबर संधी मिळाली. व्हेनिस शहर हे त्या काळात इटलीतलं एक मोठं प्रतिष्ठित आणि व्यापाराचं महत्वाचं केंद्र होतं. या भागामध्ये असणाऱ्या ज्या काही महत्वाच्या व्यापारी वस्तू होत्या, मौल्यवान वस्तू होत्या, त्या घेऊन काका आणि वडील पुन्हा एकदा पूर्वेकडे निघालेत. त्यांच्याबरोबर अवघा 16 वर्षांचा असणारा मार्को देखील निघाला. त्याचं वडील डाल्मेशिया नावाच्या एका भागात राहणारे होते आणि कुर्झोला नावाच्या व्यापार केंद्रामधून ते व्यापार करीत होते. खरं पाहिलं असता मार्कोनी धर्मशास्त्राचा अभ्यास करावा, चर्चमध्ये राहावं असं आई आई वडिलांना वाटत होतं. परंतु वडिलांची साहसी व्यापारी वृत्ती मार्कोला चैन पडू देत नव्हती आणि त्यामुळे एका व्यापाऱ्याच्या घराण्यात जन्माला आलेल्या या मुलांनी केवळ व्यापार केला नाही तर व्यापारी जगावर आणि साहसाच्या जगावर आपलं साम्राज्यच प्रस्थापित केलं. मार्को पोलो कसा झाला हे आपण जरा समजून घेतलं पाहिजे. जग फिरण्याची, जग पाहण्याची, साहस करण्याची इच्छाच केवळ त्याच्यापाशी नव्हती तर लहानपणापासून वेगवेगळ्या साहसाची त्याला संधी देखील मिळाली होती. तो ज्या चर्चमध्ये शिकायला जात होता तिथे त्याला मल्लयुद्ध, तलवारबाजी याही गोष्टी शिकायला मिळाल्या. जगाचं निरीक्षण कसं करायचं, लोकांच्या स्वभावाला कसं ओळखायचं, त्यांच्याशी कसं बोलायचं
याची नेमकी जाणीव त्याला आई वडील दूर असल्यामुळे त्याच्या शिक्षकांकडून मिळाली होती. त्याच्या या संपूर्ण प्रवासाचं एकच ध्येय होतं, वेगवेगळ्या जागांना भेट घेणं, जगाच्या वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करणं, वेगवेगळ्या वस्तूंचा व्यापार करणं, जिथे कुठे मिळतील तिथून नवीन चांगल्या वस्तू आपण व्हेनिसला आणल्या पाहिजेत, त्या विकल्या पाहिजेत, त्यातून मोठं धन कमवलं पाहिजे आणि नवीन मार्गांचा शोध घेणं हे मार्कोचं ध्येय होतं. त्याकरिता मार्को पोलोचा जीवन प्रवास आणि जीवनक्रम कसा होता हे जरा आपण समजून घेतलं पाहिजे. मार्को पोलोनी वयाची 24 वर्ष चीन नावाच्या देशातच घालवली 71 ते 95. त्यानंतर तो पुन्हा प्रवासाला निघाला. त्यानंतर तो भारतात आला. भारतात येण्यापूर्वी मलाया, जावा, सुमात्रा, त्यानंतर आफ्रिकेचा काही भाग असा संपूर्ण प्रवास करत मार्को पोलो आपल्या घरी परतला. ज्यावेळेला मार्को पोलो चीनला गेला त्यावेळी चीन हे जगातलं सर्वात मोठं साम्राज्य होतं. किती मोठं असेल याची तुम्हाला मी कल्पना एका शब्दात देऊ शकतो. कुबलाया खानाचा साम्राज्याचा एक टोक पोलंड होतं तर दुसरं टोक भारत होतं. इतका मोठा साम्राज्य त्यानंतर आजपर्यंत कोणालाच, अगदी जगातल्या सर्वोच्च सम्राटांना देखील कधीही स्थापन करता आलं नाही. आपण इतक्या महान आणि मोठ्या देशाला भेट दिली पाहिजे. तिथे व्यापार कसा चालतो, तिथे संपत्ती कशी निर्माण होते हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि पोप ग्रेगरी याच्या सूचनेनुसार अशा महान संबंध समृद्ध देशाशी आपण संबंध प्रस्थापित केले पाहिजे याच्याकरता मार्कोनी प्रयत्न केले. त्याच्या या प्रवासाची सुरुवात 1271 साली झाली. जवळपास 4 वर्ष सतत प्रवास केल्यानंतर 1275 साली तो झनाडू नावाच्या कुबलाया खान यांच्या राजवाड्यापाशी पोहोचला. आपल्याला कदाचित झनाडू हे नाव ऐकून माहिती असेल. झनाडू या शब्दाचा अर्थ जी जागा अत्यंत वैचित्र्यपूर्ण आहे, ज्या जागेत अनेक आश्चर्य आहेत, जी जागा जगापेक्षा वेगळी आहे आणि विविधतेने भरलेली आहे, अशी जागा म्हणजे झनाडू. कदाचित आपण लहानपणी मँड्रेक्सचे कॉमिक्स वाचले असतील तर मँड्रेक्सच्या घराचं नाव देखील झनाडू आहे. अनेक हॉटेल्सचं, दुकानांचं, डिपार्टमेंटल स्टोअरचं नाव देखील आजकाल झनाडू असं असतं. त्या देशातील ती अफाट संपत्ती सत्ता पाहून मार्कोचे डोळे फाटले नाही तरच नवल. त्याचा पहिला प्रवास वयाच्या 17व्या वर्षी जो सुरू झाला त्यावेळी त्यांनी ज्या कल्पना केल्या होत्या त्याहीपेक्षा चीन वेगळा होता. ज्या माध्यमातून आणि ज्या मार्गातून तो गेला ती माध्यमं त्याला कधीच माहिती नव्हती. संपूर्ण प्रवास 4 वर्षात पूर्ण करताना त्यांनी जवळपास 10-15 वेगवेगळ्या प्रवास साधनांचा वापर केला. कधी गाढवांवरून, कधी खेचरांवरून, कधी घोड्यांवरून, कधी उंटांवरून, कधी बोटीने, कधी रस्त्याने, कधी कधी शेळ्या मेंढ्यांच्या कळपासोबत, कधी गुराख्यांसोबत, कधी सार्थवाहन बरोबर, कधी व्यापाऱ्यांबरोबर. प्रत्येक ठिकाणी नवीन अनुभव, नवीन भाषा, नवीन शब्द वैभव, नवीन विचार, नवीन कल्पना, व्यापाराच्या नवीन पद्धती, वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक चालीरीती, या सर्वांनी त्याचं मन, त्याचे विचार अत्यंत समृद्ध होत होते. त्याच्याकरता ही एक शिक्षणाची मोठी संधीच होती. एकदा व्हेनिसला जेव्हा तो वापस आला त्यावेळी कुबलाया खान यांनी त्याला एक पत्र दिलं होतं की रोमचे चर्च पोप ग्रेगरी यांनी आपल्यासोबत 100 पादरी चीनला पाठवावे आणि त्याच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माचा प्रसार तेथे व्हावा, त्याचा परिचय व्हावा. परंतु अर्थातच पोप ग्रेगरी हे करू शकले नाहीत.
ते केवळ दोन धर्मगुरूंना पाठवायलाच तयार झाले आणि त्यामुळे चीन देशामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला नाही, ही चांगली का वाईट गोष्ट आहे याचा विचार आपण नंतर करूया. चिनी साम्राज्याचे जे सामर्थ्य होतं, जे संपदा होती, तिचा विचार करताना मार्को पोलोनी जे काही वर्णन केलं आहे ते आज आपल्याला अशक्य आणि अतर्क्य वाटेल. कसा प्रवास होता हो? व्हेनिस पासून सुरू झालेला हा प्रवास आयास, जेरुसलेम, ताब्रीज, इराण, होर्मुज, भारत, सुमात्रा, मलाया, युनान आणि चीन मधल्या अनेक शहरांना भेटी देणारा होता. मध्य आशियातल्या बुखारा, समरकंद, काश्गर, बिलगार, सराई यासारख्या देश यासारख्या शहरांना भेट देणारा होता. आणि हे सगळं करीत असताना मार्को जगाकडे अत्यंत तटस्थपणे पाहत होता. त्याने जपानलाही भेट दिली, चीनलाही भेट दिली, ज्याला आपण आज इंडो चायना म्हणतो, इंडोनेशिया म्हणतो, व्हिएतनाम म्हणतो, त्याही देशांना त्यांनी भेट दिली. प्रत्येक ठिकाणी नवीन अनुभव त्याला समृद्ध करत होता. त्याच्या काळातला चीन त्या युरोपियन लोकांना अज्ञातच होता आणि तो एवढा विशाल देश आहे याची तर कल्पनाच नव्हती. हजारो प्रकारचे प्राणी, पशुपक्षी, वेगवेगळ्या प्रकारच्या विशाल नद्या, पहाड, अनेक प्रकारची शेती, विविध प्रकारचे शेतीवर आधारित उत्पादन, या सर्वांमुळे मार्कोचं जग केवळ विस्तारितच झालं नाही तर त्याला एकंदरीत जग किती विशाल असू शकतं याचा अंदाज आला. चीनला पोहोचण्यापूर्वी तो पर्शिया म्हणजे आपण ज्याला आज इराण म्हणतो आणि तार्तानिया ज्याला आज आपण मंगोलिया म्हणतो अशा सारख्या अनेक देशांमधून त्याचा प्रवास झाला. अखेर तो कुबलाया खानाला भेटला. कुबलाया खानाला त्या काळात बडा खान असं नाव होतं. कुबलाया खानाच्या राजवाड्याचं वर्णन, त्याच्या जीवनशैलीचं वर्णन कसं केलंय ह्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगणारच आहे. परंतु एक लक्षात घ्या, जेव्हा एखादा सम्राट अत्यंत शक्तिशाली, प्रभावी आणि विशाल आकाराच्या साम्राज्याचा राजा असतो त्यावेळी त्याची वागणूक वेगळीच असते. तो जगाकडे पाहताना कशा प्रकारे पाहतो हे मार्कोला समजून घ्यायचं होतं. कुबलाया खानाबरोबर त्याची जेव्हा पहिली भेट झाली त्यावेळी मार्को केवळ 28 वर्षांचा होता. परंतु कुबलाया खान मार्कोच्या एकंदरीत स्वभाव वैशिष्ट्यांमुळे विलक्षण प्रभावित झाला होता. त्यांनी त्याला आपल्या दरबारात राहायची विनंती केली. मार्कोला त्यांनी एक नवीन काम दिले, संपूर्ण मंगोल साम्राज्याचा अभ्यास कर, वेगवेगळ्या शहरांना भेटी दे, माझा राजदूत म्हणून कार्य कर आणि या देशामध्ये काय त्रुटी आहे, माझ्या राज्यकारभारामध्ये काय त्रुटी आहे, माझं प्रशासन बरोबर आहे का, लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, कुठे बंडाळी होत आहे का, कुठे असंतुष्ट जना लोकांचा समूह आहे का, या सर्वांची माहिती मला वेळोवेळी देत राहा. मार्कोनी हे काम अत्यंत हुशारीने आणि अत्यंत चातुर्याने केलं, कारण त्याच्यापाशी विविध प्रकारच्या कौशल्यांचा संचच होता. तो खूप उत्तम प्रकारे पत्र आणि अहवाल लिहू शकत होता. त्याला लॅटिन आणि मध्य आशियातल्या अनेक भाषा येत होत्या. त्यासोबतच त्याला फ्रेंच भाषा लिहिता येत होती. त्यांनी स्वतः जे काही लिहून ठेवलं त्याच्याकरता त्यांनी एक शब्द वापरला जो आजही आपण वापरतो, जर्नल्स. तो लेखांकनामध्ये हिशोब ठेवण्यात विलक्षण कुशल होता आणि कारण तो एक उत्तम व्यापारी देखील होता. त्याच्या या सर्वच गुणांमुळे त्याला लोकांशी संबंध ठेवणं, मिठास वाणीनी लोकांना प्रभावित करणं नेहमीच शक्य होत होतं. त्याही पेक्षा कुबलाया खानाचा राजदूत म्हणून तर त्याने अनेकच वेगवेगळ्या गुणांचा परिचय दिला. आपण एखाद्या गोष्टीचं, एखाद्या शहराचं, समाज व्यवस्थेचं कसं निरीक्षण केलं पाहिजे, त्यातून आपण काय शिकलं पाहिजे, त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय, जेव्हा माणूस एखादा वाक्य वापरतो त्यावेळेला त्या वाक्याचा वाच्यार्थ आणि ध्वन्यार्थ वेगवेगळा असू शकतो, वेगवेगळे लोक चातुर्याने कशा प्रकारे बाजू उलटवण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना आपल्यात समाविष्ट कसं करून घ्यायचं, संबंध कसे प्रस्थापित करायचे, अडचणीच्या वेळेला धाडस साहस कसं दाखवायचं आणि या साहसासोबतच जोखीम घेऊन एखादी कामगिरी कशी यशस्वी करायची, या सर्वच कामांमध्ये मार्कोला मोठं यश आलं. मार्कोचं खूप कौतुक झालं. कुबलाया खानाने तर त्याला कधीही वापस न जाण्याकरता विनंती देखील केली होती. राजाकरता काम करताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की कुबलाया खान हा अत्यंत क्रूर आहे, जितका शक्तिशाली आहे तितकाच क्रूर आहे. तो एक चतुर असा धोरणी व्यूहरचनाकार आहे, चांगला सेनानी आहे, परंतु आपलं एवढं मोठं विशाल साम्राज्य टिकवून ठेवण्याकरता दया नावाच्या शब्दाचा तो कधीच वापर करत नाही. त्याची दोन उदाहरणं त्यांनी दिली आहेत, ती तुम्हाला मी सांगू इच्छितो. आपल्या शत्रूला मारताना, विशेषतः सेनाधिकारीने एखादी चूक केली असेल, शत्रू राजाला पकडलं असेल, तर त्याची दहशत इतरांमध्ये बसली पाहिजे, ज्यामुळे त्या दंतकथांमुळे कोणीही कुबलाया खानाशी युद्धच करणार नाही याच्याकरता तो वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करीत होता. त्याच्या राजवाड्याच्या समोर एक मोठा हौद होता. त्या हौदामध्ये शत्रू राजाला किंवा शत्रूच्या सेनापतीला सोडण्यात येत असे आणि त्याच्यानंतर त्यांच्या अंगावर 4-5 अत्यंत उपाशी कुत्रे सोडून देण्यात येत असे. आणि ही लढाई पाहण्याकरता
शत्रूच्या सैन्यांना तिथे सक्तीने बसवण्यात येत असे आणि मग त्या सैन्यांना सोडून देण्यात असे. मग हे सेनाधिकारी सैनिक त्या भयंकर क्रूर प्रसंगाचं दहशतीचं वर्णन जगभर करीत हिंडत असत. त्यांच्या मनात कुबलाया खानाबद्दल एक प्रकारची भीती बसत असे. त्यामुळे विरोध करण्याचं, युद्ध करण्याचं त्यांचं मानसिक सामर्थ्यच खच्चीकरण होऊन जात होतं. दुसरा एक प्रसंग तुम्हाला सांगायला पाहिजे, त्याच्यावरून तुम्हाला कुबलाया खानाच्या क्रूरपणाची थोडी तरी कल्पना येईल. एका राज्याला कुबलाया खानाच्या सैन्याने वेढा दिला. राजा शरण यायला तयार नव्हता. मार्को स्वतः त्याच्या बरोबर तेव्हा होता. कुबलाया खानाने सांगितलं त्यांना 24 तासांची मुदत द्या. परंतु शत्रू राजा मात्र अधिकच ताठर आणि मनाने खंबीर होता. 24 तास झाले, 24 दिवस झाले तरी शत्रू राजांनी तो वेढा तसाच राहू दिला. त्यांनी शरण यायचं नाकारलं. अखेर शत्रू राजाचं सर्व अन्नधान्य संपून गेलं. कुबलाया खानाला वाटलं आता हा शरण येईल आणि खरोखर तो शरण आला. पण खानाने काय आदेश दिला असेल? या राजाचे सर्व अनुयायी, सैनिक, स्त्रिया, मुलं, नागरिक, कुत्रे, मांजर या सर्वांची हत्या करून टाका. कारण जे लोक याच्याशी इतके दिवस प्रामाणिक आणि निष्ठावान होते ते कधीच माझ्याशी निष्ठावान होऊ शकणार नाही. त्याच्या या क्रौर्याचा परिचय मध्य आशियातल्या अनेक देशांना केवळ ऐकूनच आला आणि त्यानंतर त्याच्याशी युद्ध करण्याची कोणीही हिंमतच केली नाही. त्याचं साम्राज्य वाढतच गेलं. मार्को पोलोला चीनमध्ये अनेक गोष्टी नव्याने पाहायला मिळाल्या. त्या गोष्टीनंतर त्याने युरोपात नेल्या आणि युरोपाचा भूगोल, इतिहास, भविष्य, विज्ञान, तंत्रज्ञान या सर्वांमध्येच बदल झाला. कोणत्या गोष्टी त्याला सापडल्या होत्या? सगळ्यात पहिले तर युरोपाला अपरिचित असणारी वस्तू म्हणजे बारूद. या बारुदीचा उपयोग करून दूर अंतरावरून आपण शत्रूला मारू शकतो. हा ही कल्पना युरोपियन लोकांना आल्याबरोबर लवकरच नवीन एका शस्त्राचा शोध लागला, ती म्हणजे बंदूक. फटाक्यांकरता आपण जे बारूकाम वापरतो त्याचा किती चातुर्याने आणि किती वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येईल याचाही मार्कोला अंदाज आला. त्याने कागद प्रथमत युरोपात नेला. आज आपण कदाचित चायनीज नूडल्स हॉटेलमध्ये जाऊन खात असाल, पण आज आणि त्याच्यापैकी काही नूडल्सचा तर इटालियन जमाजामध्ये आज सर्रास वापर केला जातो. पण या नूडल्सचा शोध चीनमध्येच लागला होता, तोही त्याने तेथे इटालीला नेला. प्रिंटिंग कसं करायचं, छापखाना, नाणी यासारख्या अनेक गोष्टी, उत्तम दर्जाचं रेशीम कसं करायचं, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू कशा निर्माण करायच्या, विशेषत विविध धातूंचा संयोग करून मिश्र धातू कसे निर्माण करायचे, याच्या सोप्या, चांगल्या, साध्या पद्धती देखील त्यांनी आत्मसात केल्यात आणि त्या युरोपात येऊन शिकवल्या सुद्धा. ज्या मंगोलांच्या साम्राज्यात, ज्या कुबलाया खानाच्या साम्राज्यात तो गेला होता, हे मंगोल होते तरी कोण? खरं पाहिलं तर चंगीज खान हा त्यांचा महान सम्राट. या मंगोलांचं वैशिष्ट्य म्हणजे ते ज्या भागात राहत होते, ज्या प्रदेशात राहत होते, तेथील वातावरण अत्यंत प्रतिकूल आहे. कमीत कमी पाऊस, विलक्षण गर्मी, विलक्षण उष्णता, यामुळे त्यांचं जीवन अत्यंत दुष्कर आहे. परंतु त्याचमुळे ते लोक अतिशय कणखर आणि विलक्षण जिद्दी स्वरूपाचे झाले. त्यांची लढाऊ वृत्ती त्याच्यातूनच विकसित झाली आहे. भटक्या जमातीच्या या लोकांनी आपल्या आसपासच्या अनेक प्रदेशांवर वेळोवेळी टोळ्या घेऊन टोळधाडीसारखं आक्रमण केलं आणि ते प्रदेश बेचिराख केले. त्यामुळे मंगोलांची दहशत संपूर्ण मध्य आशियामध्ये होती. ते एक प्रकारे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, जिथे कुठे नवीन जमीन मिळेल, नवीन गवत मिळेल अशा प्रदेशात, गवताळ प्रदेशांमध्ये आपल्या जनावरांना चारा मिळावा म्हणून, आपल्याला नवीन वैभव संपदा मिळावी म्हणून सतत फिरत असत. आणि जवळपास 4थ्या शतकापासून तर 15व्या शतकापर्यंत मंगोलांनी संपूर्ण मध्य आशियावर आपलं वर्चस्व कायमच ठेवलं होतं. कुबलाया खानला मार्कोची मदत मिळत होती, त्याचं त्याच्या त्याच्या मनात त्याच्याबद्दल विलक्षण आदर होता, याची काही कारणही होती. मार्को हा अत्यंत निष्ठावान होता. त्यांनी कुबलाया खानशी विलक्षण प्रामाणिकपणे व्यवहार केला. तो खूप साहसी होता, प्रामाणिक होता. कुबलाया खानचे वेगवेगळे निरोप, संदेश, अहवाल वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या राजांना पोहोचविण्याचा, त्यांना समजवून सांगण्याचा, त्यांना जिंकण्याचा जो एक राजकीय चातुर्याचा भाग असतो तो मार्कोमध्ये होता. तो विलक्षण धूर्त होता आणि फार दूरपर्यंत प्रवास करायची साहसी वृत्ती त्याच्यामध्ये होती. आणि त्यामुळे मार्को पोलो हा कुबलाया खानचा एक अत्यंत विश्वासू उजवा हात झाला. कोलंबस सारख्या प्रवाशांनी आणि त्याच्यानंतरच्या अनेक प्रवाशांनी मार्कोचं पुस्तक वाचलं आणि त्यामुळे त्यांना नवीन जगात जाण्याची प्रेरणा मिळाली. कोलंबसच्या प्रवासात सातत्याने त्याच्यासोबत असणारी दोन पुस्तकं म्हणजे बायबल आणि मार्को पोलोचं पुस्तक. मार्को पोलोने नव्याने जगाला, नव्याने जगाबद्दल विचार करायला शिकवलं, नवीन साहस करायला शिकवलं,
युरोपचं जगाबद्दलचं एकंदरीतच आकलनच बदलून टाकलं. परंतु त्यासोबतच मार्को पोलोबद्दल अनेक संदेह देखील वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केले जात आहेत. मार्को पोलो खरोखरच चीनला गेला होता का? त्यांनी खरोखरच मध्य आशियाचा प्रवास केला होता का? त्यांनी वेगवेगळ्या देशांना खरोखरच भेटी दिल्या होत्या की त्यांनी फक्त गप्पा मारल्या होत्या? यासारख्या अनेक प्रकारच्या विषयांवर प्रवाद आणि वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतर आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे, जर मार्को पोलो खरोखरच चीनला गेला होता तर त्यांनी चहा, चीनची मोठी भिंत, चीनच्या लेखनाच्या आकृतीबद्ध पद्धती याचा उल्लेख का नाही केला? खरं पाहिलं तर या गोष्टी म्हणजे चीनची खरी वैशिष्ट्ये आहेत, परंतु मार्कोच्या पुस्तकात यांचा उल्लेख नाही. त्यासोबतच कुबलाया खानापाशी जेवढा अहवाल, कुबलाया खानाचे जे अहवाल उपलब्ध आहेत, जी माहिती त्याचे त्याच्या काळाची उपलब्ध आहे, त्यात मार्को पोलोचा उल्लेखच नाहीये. मग मार्को पोलो चीनला गेला होता का नाही असा संदेह व्यक्त केला जातो. परंतु असं असून सुद्धा मार्को पोलोनी इराण, मंगोलिया आणि चीन बद्दल जी काही माहिती दिली आहे ती बऱ्याच प्रमाणात विश्वासार्ह असल्यामुळे मार्को तिथे गेला होता याची खात्री पटते. त्यांनी आणलेली जी वेगवेगळ्या प्रकारची नाणी होती ती कुबलाया खानच्या काळात चलनात होती. त्यांनी आणलेल्या अनेक वस्तू कुबलाया खानाच्या काळात चलनात होत्या. यावरून देखील मार्कोने चीनला भेट दिली होती याबद्दल संशय राहत नाही. मार्को पोलोनी जगाचा प्रवास कसा केला याच्याबद्दलचा नकाशा देखील त्यांनी काढलेला होता. तो विश्वासार्ह नाहीच, कारण त्या काळात नकाशा निर्माण करण्याचं, नकाशाच्या आकृती काढण्याचं शास्त्रीय पद्धतीचं तंत्रज्ञानच विकसित झालं नव्हतं. परंतु त्यांनी ज्या प्रकारे नकाशा काढला त्यावरून तो कोणकोणत्या देशांना भेटी दिल्या होत्या, कोणकोणत्या प्रांतांना त्यांनी भेटी दिल्या होत्या याचा थोडाफार अंदाज आपल्याला नक्कीच येऊ शकतो. मार्कोचा मृत्यू 1323 मध्ये झाला. त्याची अशी इच्छा होती की आपण आपल्या गावी मरावं, बिछाण्यात पडूनच मरा, प्रवासात मरू नये, कारण आपल्या देहाचं काय होईल याची त्याला नेहमी चिंता होती. एखाद्या पवित्र ख्रिश्चन माणसाप्रमाणे आपला देह चर्चमध्येच पुरला जावा अशी त्याची इच्छा होती आणि खरोखर ती पूर्ण झाली. वयाच्या 17व्या वर्षी सेंट लॉरेन्झो नावाच्या चर्चमध्ये त्याला पुरण्यात आलं. तेव्हा त्यांनी आपल्या कबरीवर एक वाक्य लिहायला सांगितलं, आय हॅव नॉट टोल्ड द इव्हेंट हाफ द आय सॉ. मी जेवढं पाहिलं त्यातल्या अर्ध्या गोष्टी देखील मी तुम्हाला सांगितल्या नाही. खरंही असेल, कारण त्याचा जगाचा अनुभव एवढा विस्तृत होता, एवढ्या विशाल प्रकारात त्यांनी जग पाहिलं होतं की जे काही त्यांनी पाहिलं ते सगळंच तो लिहू शकला असेल, ते सगळंच तो स्मरणात ठेवू शकला असेल, सगळंच त्याला वेळीच आठवलं असेल असं नाही. पण मार्को पोलोचा जगावर प्रभाव झाला. व्हेनिस शहरामध्ये आणि इटलीतल्या इतर 3 शहरांमध्ये त्याचे पुतळे आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु आजच्या बीजिंगच्या एका वस्तू संग्रहालयात देखील मार्कोची एक प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे. मार्कोने युरोपला कंपास, होका यंत्राची भेट दिली. त्याच्यामुळेच युरोपियन प्रवाशांना नंतर मोठे प्रवास करणं शक्य झालं. मोठ्या आकाराच्या नावा सहजपणे कशा बांधायच्या, कोळशाचा कल्पक वापर कसा करायचा आणि कोळशाचा वापर करून ऊर्जा कशी निर्माण करायची याच्याबद्दलचं सोपं चीनी तंत्रज्ञान देखील त्यांनी युरोपियन लोकांना शिकवलं. Thank you.
मार्कोच्या एकंदरीत प्रवास वर्णनात मध्य आशियातल्या चीनमधल्या जवळपास 35 शहरांचे उल्लेख आहे. त्यापैकी काही शहरं आजही तशीच आहेत. त्यावरून मार्को तिथे गेला असावा यावर विश्वास ठेवायला हरकत असू नये. मार्कोने ज्या मार्गाने प्रवास केला त्याला त्या काळात आणि नंतरही सिल्क रूट या नावाने ओळखलं जात होतं. आजच आता आपण प्रत्येकानेच या सिल्क रूट बद्दल ऐकलेलंच आहे. चीन याच सिल्क रूटला चीन पुनरुज्जीवन करून त्याचा व्यापाराकरता वापर करू इच्छित आहे. युरोप, आशिया आणि आफ्रिका यांना जोडणारा एक महामार्ग तयार व्हावा, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यापार व्हावा याच्याकरता या सिल्क रूटचं, या रेशमी मार्गाचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न चालू आहे. मार्को पोलोची अनेक निरीक्षणं सत्य झालीत. त्यांनी ज्या प्रकारे त्या काळातल्या इस्लामी लोकांचं वर्णन केलं होतं ते तर धक्कादायकच होतं. त्यावर पूर्वी कोणी विश्वास ठेवायलाही तयार नव्हतं. त्यांनी सांगितलं, द मिलिटंट मुस्लिम इज द पर्सन हु बिहेव्ह द इनफायडल वाईल द मॉडरेट मुस्लिम होल्ड्स द फीट ऑन द ऑफ द विक्टिम. आणि खरोखर नंतरच्या काळात जवळपास 200 वर्ष युरोपियन व्यापाऱ्यांना, प्रवाशांना मध्य आशियातल्या, उत्तर आफ्रिकेतल्या युरोपियन लोकांचे, मुस्लिमांचे, मुस्लिम राजांचे, खलिफांचे आणि शासकांचे जे अनुभव आले ते याच्यापेक्षा वेगळे नव्हते. मार्कोने जे पुस्तक लिहिलं त्याची गोष्ट फारच रंजक आहे. त्याची मातृभूमी म्हणजे जिनोवा, व्हेनिस. व्हेनिस शहराचं नेमकं जिनोव शहराशी युद्ध चालू होत. त्या काळात इटाली हा एकसंघ देश नव्हता, तर वेगवेगळ्या प्रकारच्या रियासतींमध्ये विभागल्या गेला होता. मार्को आपल्या रियासतीच्या वतीने लढला आणि त्यावेळेला त्याला अटक झाली. त्याला तुरुंगात डांबण्यात आलं आणि तिथे त्यांनी आपलं हे पुस्तक लिहिलं, द ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलो. खरं पाहिलं तर हे पुस्तक एवढं रंजक होतं आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यावर आधारित होतं. मार्को पोलोने जवळपास 14 देशांना भेटी दिल्यात. त्यात रशिया, इराण, समरकंद, लेव्हंट. आता हा लेव्हंट नावाचा देशच नाही आहे, पण मार्कोनी ज्या प्रकारे ज्या भूभागांचा अभ्यास केला होता, भेटी दिल्या होत्या, त्याच्यावरून त्यांनी कल्पनेनेच हा देश तयार केला. जॉर्जिया, तिबेट, कॅथी म्हणजे चीन, भारत, सिलोन, जावा आणि मलाया, मंगोलिया, इराक, आर्मेनिया, जपान, झांझीबाग, अबासिनिया यासारख्या अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. या प्रत्येक देशातल्या वेगवेगळ्या चालीरीती, रूढी, लोकांचं जीवन याबद्दल अनेक सुंदर निरीक्षणं त्यांनी आपल्या पुस्तकात केली होती. मार्को पोलो भारतात आला. त्यांनी भारताचं ज्या प्रकारे वर्णन केलं आहे ते त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे. त्यांनी ज्या शहरांना भेटी दिल्या, ज्या प्रांतांना भेटी दिल्या, त्याच्यामध्ये खंबायत, मालाबार, सोमनाथ, कामरूप, केरळ, विजयानगर, काकातियांचं साम्राज्य, काश्मीर आणि तमिळनाडू यासारख्या भागांचा समावेश होतो. त्यांनी सांगितलेली काही निरीक्षणं ऐकण्यासारखी आहेत. भारतीय लोक अत्यंत प्रामाणिक आहेत. व्यापार करताना कधीही दुहेरी भूमिका घेत नाहीत. त्या अंगाच्या वरच्या भागावर फारसे कपडे घालत नाहीत, परंतु त्यांच्यापाशी हिरे, मोती, सोने अत्यंत विशाल प्रमाणात आहे. व्यापार करताना सचोटी, व्यवहार करताना प्रामाणिकपणा आणि लोकांकडून घेतलेलं कर्ज त्वरित वापस करण्याची मनोवृत्ती, यामुळे त्यांच्याशी व्यापार करणं नेहमीच लाभदायक आहे. हा देश दुधामधाचा आहे, विलक्षण संपन्न आहे. येथील राजे फार प्रामाणिक आणि निष्ठावान आहेत. येथील जनता राजाला विष्णूचा अवतार मानते. इथे सतीची प्रथा आहे. मार्कोनी ज्या प्रकारे केरळचं, तमिळनाडूचं, त्यातल्या चोल राजांचं, पांड्य राजांचं, काकातीय सम्राटांचं वर्णन केलं आहे ते आपल्याला अभिमानानी, त्यामुळे आपली अभिमानानी छाती भरून यायला पाहिजे. तेथील मंदिरांचं, तेथील शहरांचं, त्यांनी सांगितलं जगात पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट शहरांमध्ये भारतीय शहरांचा समावेश होतो. आज आपल्याला असं म्हणता येणार नाही, परंतु मलाबार, त्रिवेंद्रम त्या काळातलं अर्थात विजयानगर, येथील विशाल मंदिरं, मोठी रस्ते, मोठे प्रसाद, स्वच्छतेच्या सोयी या सर्वांमुळे मार्को विलक्षण प्रभावित झाला होता. प्रशासनाच्या पद्धती, सैनिकांच्या कार्यक्रमाच्या पद्धती याबद्दलचे अनेक चांगले माहिती त्यांनी त्यानंतर व्हेनिसच्या राजाला पुरविली. मार्को हा एक उत्तम गोष्ट सांगणारा होता. आपण जे जे भाग पाहिलेत त्या भागाचं वर्णन तो खूप सुरेख प्रकारे करत होता. त्यामुळेच जेव्हा त्याला तुरुंगात डांबण्यात आलं तेव्हा तुरुंगात असणारे अनेक कैदी त्याच्या अवतीभोवती कायम बसून असत. तो त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवासांची वर्णनं सांगत असे. चीनमध्ये कशा प्रकारे बियर केली जाते, दारू कशा प्रकारे पिली जाते, तांदळाची दारू कशी करतात हे ऐकून अनेकांच्या जिभेला कदाचित पाणीही सुटत असेल. तेथील त्या भूभागातील सोनारत्न आणि जवाहरांच्या ज्या त्यांनी माहिती दिलेली आहे किंवा ज्याचं वर्णन केलं आहे त्यामुळे युरोपियन व्यापाऱ्यांना तिथे जाण्याकरता साहस निर्माण झालं यात नवलच नाही. कोंबडीच्या अंड्याच्या आकाराचा मोती ही कल्पना कशी वाटते हो? निळे, लाल, पांढऱ्या रंगाचे सुंदर हिरे,
अनेक प्रकारचे वैडूर्य, पाचू, वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने, विपुल प्रमाणात असणारं सोनं आणि अनेक प्रकारचे विविध प्रकारचे अन्नधान्य, मसाल्याचे पदार्थ अल्प किमतीला मिळतात. येथे आणून आपण त्याच्यावर मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकतो हे कैद्यांनाच नव्हे व्यापाऱ्यांनाही आवडणारं वर्णन होतं. मार्कोनी जगाचा प्रवास कसा केला याचं त्याच्या ट्रॅव्हलॉग, त्याच्या प्रवास वर्णनात खूपच उत्तम वर्णन आहे. त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पहिल्यांदा पाहिले, पशु पहिल्यांदा पाहिले. त्यांनी ज्या पशु पक्ष्यांची वर्णनं केली आहेत त्यातली काही खरी नाहीत, काही कल्पनाच आहेत. त्यांनी इतर प्रवाशांकडून ज्या पक्ष्यांची नावं ऐकली, ज्या पशूंची नावं ऐकली, तीही त्यांनी आपल्या प्रवास वर्णनात घुसळून दिली आहे, यात वाद नाही. उदाहरणार्थ रॉक नावाचा पक्षी, ज्याला रुख असं म्हणतात, हा गरुडापेक्षा मोठा असतो आणि आपल्या नखांनी, पंजांनी तो एखाद्या म्हशीला सुद्धा घेऊन उंच उडू शकतो, अशा प्रकारचं वर्णन विश्वासार्ह निश्चितच नाही. परंतु त्यांनी पहिल्यांदाच जिराफ पाहिला. त्यांनी जेव्हा जिराफ नावाचा प्राणी असतो आणि त्याची मान एवढी उंच असते असं जेव्हा युरोपियन लोकांना सांगितलं, त्यांनी त्याला स्वाभाविकपणे थापाड्या म्हणूनच त्याचा उल्लेख केला. एक शिंगी घोडा, ज्याला आपण आज रिनो गेंडा म्हणतो, हिप्पो, दोन दोन डोक्यांचा साप, अशा प्रकारच्या प्राण्यांची युरोपियन लोकांनी कधी वर्णन ऐकलीच नव्हती. त्यामुळे मार्को हा जे काही सांगतोय तो नुसता फेकतो आहे असंच त्यांना वाटत होतं. पण त्याचा प्रभाव युरोपवर झालाच. अनेक उत्तम दर्जाचे नाविक दर्यावरती त्याच्या कल्पनांवर जरी पूर्णपणे विश्वास ठेवत नव्हते, तरी आपण पूर्वेकडे गेलं पाहिजे, व्यापार केला पाहिजे, ते देश पाहिले पाहिजे, अशी मनोभूमिका त्यांच्या मनात त्यांनीच निर्माण केली. तो घरी आल्यानंतर स्वस्थ बसला नाही, त्याचं घरात येणं देखील स्वस्त सहज शक्य झालं नाही. कारण त्या काळात जिनोवा शहरात अशांतता होती. आपण आणलेले हिरे मोती जवाहर लोकांना जर दिसलेत तर लोक आपली हत्या करतील अशी त्याला मनापासून भीती वाटत होती आणि म्हणून तो एका भिकाऱ्याच्या विषात आला. काही दिवस तो तसाच राहिला. मग त्यांनी आपला परिचय आपल्या नातेवाईकांना करून दिला. त्यानंतर तो जिनोवाच्या वतीने लढला, तुरुंगात राहिला. तिथे त्याची एका माणसाची भेट झाली. त्याचं नाव होतं रस्टी चेलो. रस्टी चेलो हा मार्को सारखाच गप्पाड्या थापाड्या मनुष्य होता. पण त्याला मार्कोच्या गोष्टी ऐकायला आवडत होतं. तो केवळ त्या ऐकत नव्हता, तो शांतपणे त्या नमूद करून घेत होता, लिहून काढत होता. त्याचा त्यांनी एक उत्तम प्रकारचा लेखाजोखा तयार केला, उत्तम एक उत्तम अहवाल तयार केला आणि रस्टी चेलोने हे सगळं पुस्तक रूपात स्वतः छापलं. परंतु त्या काळात छपाई यंत्राचा शोधच लागला नव्हता, त्यामुळे त्याचं हस्तलिखित तसंच पडून राहिलं. मार्को मेल्यानंतर 200 वर्षांनी मार्कोचं पुस्तक प्रथमतःच प्रकाशित झालं. परंतु या काळात ते एक अनेक चर्चेसमधून फिरलं होतं, अनेक मठांमधून फिरलं होतं, अनेक राजवाड्यातून गेलं होतं. त्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या, वेगवेगळ्या प्रती लोकांनी हस्तलिखिताच्या स्वरूपात लिहिल्या होत्या. प्रत्येक लेखकाने आपल्या मनाने त्यात थोडा थोडा मजकूर देखील, आपलाही सहभाग याच्यात असावा, हे साहस केवळ मार्कोचंच नाही तर माझंही आहे असं सांगण्याकरता केला. त्यामुळे मार्कोच्या मूळ प्रवास वर्णनात नेमकं काय होतं हे 200 वर्षानंतर शोधून काढणं अत्यंत अवघड होतं. मार्कोच्या या सगळ्या गप्पा ऐकून त्याला लोकांनी एक नाव दिलं, मार्को मिलियन्स, म्हणजे प्रचंड आकाराच्या थापा मारणारा मनुष्य, ज्या गोष्टी कधीच अस्तित्वात असू शकत नाही अशा गोष्टी सांगणारा मनुष्य. कारण युरोपातून आशियात जायला कोण तयार होतो, चीनमध्ये जायला कोण तयार होतो. मार्को जे सांगतो ते खोटं आहे हे सांगण्याकरता पुरावा आणणं देखील शक्य नव्हतं. त्यामुळे मार्को जे सांगतो त्यावर विश्वास ठेवा किंवा त्याला गप्पाड्या म्हणून सोडून द्या, असे दोनच पर्याय होते. कोणालाही त्याच्या गोष्टी फारशा खऱ्या वाटत नव्हत्या. परंतु मार्कोच्या या मिलियनमुळे युरोपियन लोकांना एक गोष्ट मात्र नक्कीच कळली होती, आपल्यापेक्षा समृद्ध देश, आपल्यापेक्षा अधिक विविधता असणारे प्रदेश, अनेक विचार, नवीन विचार असणारे प्रदेश आहेत, वेगवेगळ्या संस्कृती आहेत, जातीरीती असणाऱ्या, चालीरीती असणारे वेगवेगळे लोक आहेत आणि ते आपल्यापेक्षा चांगलं जीवन जगत आहे याची युरोपियन लोकांना जाणीव झाली. युरोपचं दारिद्र्य अक्षरशः एखाद्या टोचणाऱ्या भाल्याप्रमाणे त्यांना पहिल्यांदा जाणवलं आणि त्यातूनच हे दारिद्र्य दूर करण्याकरता आपण काहीतरी साहस केलं पाहिजे असा प्रयत्न सुरू झाला. मार्कोच्या या मिलियन्स म्हणजे प्रचंड गप्पांचा संग्रह दुसऱ्या एका पुस्तकात करण्यात आला, त्याला मार्कोस मिलियन्स असं नाव देण्यात आलं. मार्कोनी जे काही सांगितलं आहे त्यातलं काय काय खरं आहे हे शोधण्याकरता नंतर लोकांनी प्रवास केला. त्यातल्या काही गोष्टी ज्या खऱ्या होत्या त्या नंतर शोधून काढण्यात आल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटलं. बऱ्याचशा प्राण्यांबद्दलची जी मार्कोनी माहिती दिली होती त्याच्याबद्दलची सत्यता 19व्या शतकात लोकांना पटली. ज्या शहरांबद्दल, ज्या चालीरीतींबद्दल मार्कोनी सांगितलं होतं तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतरच लोकांना ते कळू शकलं आणि मार्को खरा होता याची जाणीव झाली, लोकांना पटलं. त्याचं हरवलेलं स्थान त्याला युरोपनी पुन्हा सन्मानाने वापस करून दिलं. मार्को एक महान प्रवासी होता, थोर तत्वचिंतक नसला तरी महान लेखक होता असं जगाने मान्य केलं. त्याने चीनबद्दल सांगितलेल्या गोष्टी
विशेषतः ड्रॅगन नावाच्या प्राण्याबद्दल सांगितलेल्या गोष्टींमुळे तो फारच चलनात आला. ड्रॅगन सारखा प्राणी असतो ही गोष्ट खोटीच आहे, परंतु ती गोष्ट खोटी असून सुद्धा ड्रॅगन नावाच्या प्राण्याचा युरोपियन संस्कृतीमध्ये देखील समावेश झाला. हा ड्रॅगन घोड्यासारखं तोंड असणारा आणि प्रचंड आकाराचा अजगर असतो, त्याच्या तोंडातून अग्नी बाहेर पडतो आणि त्यामुळे तो कोणालाही जाळून टाकू शकतो. त्याला फार विलक्षण नख्या असतात, त्याच्यामुळे तो लोकांवर हल्ला करू शकतो. या गोष्टी अनेक युरोपियन दंतकथांमध्ये नंतर आपोआपच समाविष्ट झाल्या. त्याचं श्रेय मार्कोलाच द्यायला पाहिजे. तो राजदूत म्हणून विलक्षण यशस्वी होता. त्याने खूप लोकांचे मतमतांतर कुबलाया खानला कळवले. लोकांच्या मनात कुबलाया खानबद्दल असणारा असंतोष देखील कळवला. त्यांनी नवीन राजांशी कुबलाया खानचे संबंध प्रस्थापित करून दिले. एखाद्या व्यवस्थेचा अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल एक चांगली पद्धत कुबलाया खानच्या राज्यात घालून दिली. नवीन व्यापार मार्गांचा शोध लावला, ते प्रस्थापितही केले. युद्ध करताना काय काळजी घ्यावी, कोणत्या प्रकारच्या लोकांशी कसा व्यवहार केला पाहिजे याच्याबद्दलची उत्तम माहिती त्यांनी कुबलाया खानाला दिली. आज मार्कोच्या या सगळ्या विचारांचा काय परिणाम झाला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगात भूगोल नावाचं शास्त्र आहे आणि त्याचा वैज्ञानिकरित्या अभ्यास केला पाहिजे ही दृष्टीच मुळात मार्को पोलोमुळे जगाला पहिल्यांदा मिळाली. एखाद्या भूभागाचं विश्लेषण कसं करायचं, निरीक्षण कसं करायचं, त्याच्याकरता कोणती तंत्र वापरायची याचा एक प्राथमिक ओनामा मार्कोने जगाला. साहसी दर्यावर्दी प्रवासी भूसंशोधक यांनी जगांमध्ये कसा प्रवास केला पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे याचं एक उत्तम मॉडेल, एक उत्तम प्रतिमान मार्कोने जगाला दिली. अशा प्रकारे विचार केला म्हणजे आपण लोकांशी संबंध प्रस्थापित करू शकतो, मैत्री प्रस्थापित करू शकतो आणि युरोपची एकंदर दृष्टी विशाल करण्याकरता काय केलं पाहिजे, नव्याने नवीन पद्धतीने जगण्याकरता काय केलं पाहिजे या सर्वांचा एक मोठा दृष्टिकोनच मार्कोने दिला. आणि म्हणून सॅम्युअल कॉलरिज सारख्या महान कवीने एक कविता मार्कोवर केली. इन झनाडू डीड कुबला खान ए स्टेटली प्लेजर डोम डिक्री वेअर द आल्फ द सॅक्रेड रिव्हर रॅन थ्रू द कॅव्हर्न्स मेजरलेस टू मॅन डॉन टू ए सनलेस सी सो ट्वाईस फाईव्ह माइल्स ऑफ फर्टाईल ग्राउंड विथ वॉल्स अँड टॉवर्स वेअर ग्रीडल्ड अराउंड अँड देअर वेअर गार्डन्स ब्राईट विथ सिनियस रील्स वेअर द ब्लूसम मेनी अँड इन्सेन्स बेअरिंग अ ट्री and here were forest and ancient as the hills enfolding sunny spots of greenery. Paray janadu cha varnan markoni asach kele hoto. Atyant vishal vruksha ahet, mothya prakarchi upavana ani vana ahet, khup mothi tali ahet. Rajwadyacha atmade evdya prakarcha nisarga vaibhav ahe, pan rajwada tyahi peksha vishal ahe. Chekdo khole ahe, kublaya khanala javalpas 300 ranya hotya. Mula kiti hoti yacha kay tyane mojdat kelyacha mala mahiti nahi ahe. परंतु हे सगळं करून सुद्धा कुबलाया खान अनेक नाटकशाळा देखील ठेवत होता आणि अत्यंत सुखाने जगत होता. शक्य आहे त्याचा काय परिणाम झाला असेल हो मार्कोच्या एकंदरीत विचारांचा? समुद्र पर्यटन शक्य आहे. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची लोक राहतात, तिथून संपत्ती आणणं शक्य आहे. राज्याचा विस्तार केला तर नवीन जमीन जिंकता येते आणि म्हणून प्रत्येक देशाने प्रत्येक राजांनी समुद्र पर्यटनाची एक मोठी मोहीम स्वीकारली पाहिजे. हा विचार नंतर पोर्तुगाल आणि स्पेनच्या राजांनी स्वीकारला. स्पेन मधून पोर्तुगाल मधून अनेक दर्यावरती पुढे गेलेत. कोलंबस असेल, वास्को दी गामा असेल, फर्डिनांड मॅंगलिन सारखा मनुष्य असेल, या सर्वांनी जगाचा विस्तार केला. मार्कोच्या शब्दात सांगायचं तर आय स्पीक अँड स्पीक बट द लिसनर रिटेन्स ओनली द वर्ड्स ही इज एक्सपेक्टिंग. मी काहीही बोलतो पण ऐकणारा मात्र त्याला हवं तेच ऐकतो. इट इज नॉट द व्हॉइस दॅट कमांड द स्टोरी, इट इज द इयर. कारण ज्या आवाजात गोष्ट सांगितली जाते तिचा प्रभाव होत नाही, पण ज्या कानांनी गोष्ट ऐकली जाते त्याचा मात्र प्रभाव माणसाच्या मनावर खचितच होतो. मार्कोच्या या संपूर्ण प्रवास यात्रेत अनेक यातना, अनेक संकट, अनेक आव्हानं आली. त्या सर्वांवर मात करण्याचं धाडस, साहस, मनोवृत्ती मार्कोची होती. कधी कधी जहाज सोडून द्यावी लागली, कधी कधी त्याच्या टोळीवर चाच्यांनी आक्रमण केलं तेव्हा उंट आणि संपत्ती देखील फेकून द्यावी लागली. नेसत्या कपड्यानिशी पळून जावं लागलं. चोरांनी संपत्ती पळवून दिली म्हणून दुःख न करता पुढचा प्रवास कसा करता येईल, मिळेल ते खाऊन कसं पुढे जाता येईल, प्रत्येक आव्हानाला संकटाला सहजपणे आणि आनंदाने कसं तोंड द्यायचं याचा विचार नेहमी मार्कोने केला. आणि त्यामुळेच मार्को हा जगापुढे एक मोठा आदर्श प्रवासी ठरला. मार्कोच्या काळानंतर युरोपियन लोकांनी जहाज बांधणीत मोठाच बदल घडवून आणला. मोठ्या आकाराची जहाजं निर्माण झाली. जग शोधण्याकरता मोठ्या मोठ्या मोहिमा सुरू झाल्या. कोलंबस नावाचा एक मनुष्य भारतात येण्याच्या ऐवजी चुकून अमेरिकेत गेला आणि त्यांनाच इंडियन्स हे नाव घेऊन टाकलं, वेस्ट इंडिज. वास्को दी गामांनी भारतातच शोध लावला त्यांच्या दृष्टिकोनातून, अर्थात
त्यामुळे जगाचा भूगोलच नव्हे, इतिहास, सांस्कृतिक परिसीमा सर्वच बदललं. जगाचा दृष्टिकोन आणि जगाचा एकंदरीत विचार बदलला. मार्कोनी जगावर उपकार केले का अपकार, असाही प्रश्न कदाचित विचारता येईल. कारण युरोपियन लोकांच्या या सर्व मोहिमातून अनेक जगांचं, अनेक देशांचं, अनेक प्रदेशांचं प्रचंड नुकसान झालं. अमेरिकन लोक कोलंबसला दरोडेखोर म्हणतात, अर्थात लॅटिन अमेरिकन लोक. वास्को दी गामा भारतात आल्यामुळे भारताचं कोणतं भलं झालं असं काही दिसून येत नाही. परंतु कसंही असलं तरी जो साहस करतो तो पुढे जातो. साहसे श्री प्रतिवसती हे वाक्य खरं आहे. अशा साहसी माणसाच्या दंतकथा, सत्यकथा ऐकण्यात मोठा आनंद आहे. कदाचित आपल्यालाही एखाद्या मोहिमेची इच्छा होईल, एखादा नवीन साहस करण्याची इच्छा होईल. तशी झाली तर या देशाचा उद्धारही होईल. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच, थँक्यू सर. हो, थँक्यू. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. हॅलो, कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता आपण. हॅलो हॅलो सर. हा बोला सर. पासकोणी हा बोला सर. पासकोणी वास्को डी गामा. पासको नाही, वास्को डी गामा पोर्तुगालचं होत. पोर्तुगाल तो इटली जण होता. आणखी कोणाला काही विचारायचं आहे का? हॅलो, ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.